शिमारू के नए वीडियोस के लिए सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाना ना भूलें। कायगा किती वेळ घरी नाही यायचं? अगं मी येतच होते। कधी? सर जरा रानूला शिकवा, हे असं मैदानावर टाइमपास करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष कसं घालायचं ना हे शिकवा जरा तिला। निरोगी शरीर हाच खरा दागिना आहे। हो का? पण हा दागिना विकत घेण्यासाठी पैसे लागतात आणि पैसे कमवण्यासाठी शिक्षण असावं लागतं। शिकायसाठी अभ्यास करायला पाहिजे घरी राहून, हो की नाही? दागिना चल घरी। किती वेळ सांगितलं तुला वेळात घरी येत जा। कुदरतला नकार देऊन मी चूक तर नाही ना केली? तू एवढा पोटतिडकीनं सांगतोय आणि आपण नकार देतोय। वेडा आहेस का? पण मी मग काय? मी किती विचार करतोस? विचार करणारी माणसं विडी होतात। आणि विडी माणसं विचार नाही करत। बोल तू वेळ आहेस का? हो मी वेळ आहे, माझ्या कामाचा वेळ आहे मी। वेड्या माणसांना थांबवायचं नसतं, पाप लागत, पाप लागत पाप। थँक यू व्हेरी मच, थँक्स। हॅलो कुदरत, सर मुलीची खूप काळजी वाटते हो मला। माझी मुलगी खूप हुशार आहे बरं का अभ्यासात, पण कसं आहे तिने अशा मोठ्या चांगल्या शाळेत शिकावं अशी खूप इच्छा आहे सर। सर ते ॲडमिशनचं बघा ना काही होण्यासारखं असेल तर। आता तुम्ही आताच शाळेत आलात, या सगळ्या फॅसिलिटीज पण तुम्ही बघताय, तिला चौथीला मार्क्स पण खूप चांगले लागतील, मग ॲडमिशन होईल। नाही तिला मार्क चांगलेच पडतील सर, मी मग अशी म्हटलं ना ती खूप हुशार आहे म्हणून। मला फक्त एक फीचा अंदाज दिला असता तर। हे बघा मॅडम, आमच्या शाळेला ग्रँट नाही त्यामुळे फी माफ होत नाही, वर्षभराची फी साधारण लाखभर रुपये होईल। लाखभर? बरं मी बघते काय करायचं ते, पण तुम्ही ते लक्षात ठेवा ॲडमिशनचं ते तेवढं, खूप हुशार आहे माझी मुलगी। तुम्ही काळजी करू नका, या। धन्यवाद सर। काय हो माझं बोलणं तुम्हाला बडबड वाटतं का? नाही सांगा ना, आता का गप्प बसलात? खरं सांगा, खोटं बोलू नका माझ्याशी, बडबड वाटते माझं बोलणं तुम्हाला? हा नाही म्हणजे मनातल्या मनात अशी घुसमट होणं तुम्हाला तरी आवडेल का सांगा मला? मनातल्या गोष्टी जर नाही बोलून दाखवल्या तर तुमचं टेन्शन वाढतं, बीपी वाढतं, शुगर वाढते, आजार वाढतात, वजन वाढतं, मग काय मनातल्या गोष्टी बोलून नाही दाखवायच्या का? एकतर तुम्हाला माझ्याशी चार शब्द बोलायला कधी वेळ नसतो, मग काय? मग मीच आठ शब्द बोलते, आठाचे सोळा, सोळाचे बत्तीस, आणि मग माझं बोलणं तुम्हाला बडबड वाटतं, हो की नाही? आता बोला ना, आता बोला, आता का बोलत नाही? कोण बोललं तुला? कोण बोलणार आहे अजून? माझं मीच बोलले, मला जे वाटलं ना तेच मी बोलून दाखवलं तुम्हाला।